पण आमच्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर सत्ता दिली तुम्ही तर आमचे मुख्यमंत्री राजकारण साहेब होते, त्याच्यामुळे आमच्याकडे किंतु परंतु अंतर नंतर मंतर कुछ इतरांकडे ते आमच्याकडे नाही. कधी कधी आजीदादा बाबा त्यांच्या कुटुंबात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आता साहेब त्या कुस्तीच्या फळात उतरताना ते परवा सात वज्रमूठ सभेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि त्याचा एकसंघपणा राहिला तर आम्हाला आनंदच वाटेल. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकमेकांची कुस्ती चालू आहे ती पाहता महाराष्ट्रातील लोकही विचार करतात, म्हणून मी तो उल्लेख केला होता. बाकी त्याच्या मागचा माझा काय उद्देश नव्हता. आणि आज त्यांची सभा आहे महाविकास आघाडीची आणि नंतर 7 तारखेला साहेबांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये साहेब काय बोलणार ते आम्हालाही उत्सुकता आहे. पण आजचा कामगार मेळावा आहे आणि महाराष्ट्र दिन आहे, आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आम्ही सगळेच नेते मंडळी या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी, कारण कामगार आहे, त्या कामगारांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भेटा मागलो होतो आणि तुम्ही हजेरी लावली त्याबद्दल तुमचे आभार. सर, एकंदर पुढच्या वर्षी जवळजवळ इयर एंडला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या 1.5 वर्षाआधीच भावी मुख्यमंत्र्यांचे फलक लागत आहेत. अजितदादा असतील, जयंत पाटील असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर कशा प्रकारे बघता ही आता तयपणे कशाला मध्यावधीची तुम्हाला शक्यता वाटते त्यामुळे ही बॅनरबाजी सुरू झाली? मला कोणती मध्यावधीची शक्यता वाटत नाही, तो त्यांच्या पक्षाचा विचार आहे. त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करण्यापासून आम्हाला उचित वाटत नाही. पण आमच्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर सत्ता दिली तुम्ही तर आमचे मुख्यमंत्री राजकारण साहेब होते, त्याच्यामुळे आमच्याकडे किंतु परंतु अंतर नंतर मंतर कुछ इतरांकडे ते आमच्याकडे नाही. मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष प्रत्येक घटकाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यांच्या घटकाकडे जाण्याचा प्रयत्न आहे, मग तो वेगवेगळ्या माध्यमातून जाण्याचा तो प्रयत्न आहे आणि म्हणून कदाचित भारतीय जनता पक्षाच्या वतीने तशा प्रकारचा तो प्रयत्न सुरू असेल. आता त्याच्या त्यांना यश यावं एवढीच अपेक्षा आहे. मोदी मित्रामध्ये आपण असो महापालिका निवडणुकांमध्ये एकंदरीत मोदी मित्र म्हणून भाजपचा मित्रपक्ष म्हणून माहिती असेल का? मला वाटतं ते फक्त माझ्या पक्ष प्रोग्राम माहिती असेल, आम्हाला एवढे इथे नेतेमध्ये कोणाला माहिती नाही. कारण शेवटी काही गोष्टी त्यांनाच माहीत असतात पक्ष प्रमुख म्हणून आणि जे पक्षप्रमुखाचा अधिकारी आहे त्यांना अधिकारी त्याच्या मुद्दा बोलणं उचित आहे. सर, राजकीय कुस्तीचा तुम्ही उल्लेख केला, ज्या पद्धतीने तुम्ही भाषणात म्हटला, थोडंसं सविस्तर बोलाल का कशा पद्धतीने ही राजकीय कुस्ती सुरू आहे तुम्ही जे उल्लेख केला? नाही नाही, एकंदरीत राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर काय ते कोण कोणाला काटतूस बोलतो, मग कोणतरी फडतूस बोलतो, काय का सकाळी सकाळी उठून मुलाखती चालू होतात, एकमेकांवरती कुरघणी होते, त्याच्यानंतर मग कधी उद्धव साहेबांची आणि देवेंद्र फडणवीसांची, कधी एकनाथ शिंदे साहेबांची उद्धव साहेबांची अशी कुस्ती चालू होती, कधी कधी आपल्या संजय राऊत साहेबांची आणि सन्मान्य नितेश राणे साहेबांची कुस्ती चालू होते, कधी कधी अजितदादा बाबा त्यांच्या कुटुंबात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. अशा सगळ्या ज्या कुस्त्या त्या पाहता असं वाटतं की नक्की काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि आता 7 तारखेला साहेब पण जात आहेत, आता साहेब त्या कुस्तीच्या फळात उतरतात नाही ते परवा 7 तारखेला राज ठाकरे कुस्तीच्या मैदानात कुस्ती सोडवण्यासाठी स्वतःच तसे त्यांना काही सोडवण्याचं ते स्वतःच कुस्तीचे मोठे हे आहे. शेवटी भूषण शिहांना त्याला सन्मानाने निमंत्रित करावंच लागले ना, तो पण विचार त्यांच्यावरती एवढे आरोप प्रत्यारोप होत आहेत.